नमस्कार मित्रांनो, मी किरण आपल्या फोडणी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण तुरीच्या हिरव्या सोल्यांची आमटी करणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला हे तुरीचे दाणे लागणार आहेत, हिरव्या मिरच्या आणि लसूण लागणार आहे. तर आता आपण तुरीचे सोले तव्यावरती भाजून घेऊयात. आपला तवा आता गरम झाला आहे. आता आपण हे तुरीचे सोले होते ते भाजून घेऊयात. त्या सोलांना आपल्याला जवळपास 5 मिनिटं भाजून घ्यायचे आधी. त्याच्यानंतर आपण ह्याला फुटून आमटी करायची. आपल्याला आपण कच्च्या सोल्यांची देखील आमटी करू शकतो व भाजून देखील करू शकतो. भाजून केलेल्याची चव थोडी वेगळी लागते, पण कच्च्याची चव ची आमटी ही थोडी घट्टसर होते व भाजून केलेल्याची तितकी घट्ट होत नाही. पण आपण आज भाजून केलेल्या सोल्यांची आमटी करणार आहे. आपण हे आज जे भाजलेले तुरीचे सोले आहेत ते आपण खलबत्यामध्ये न कुटता आपण मिक्सरमध्येच फिरवणार आहोत. माझ्याकडे आज तेवढा वेळ नाही की खलबत्यामध्ये कुटायला, तर खलबत्यामध्ये कुटायला ह्याला जास्त वेळ लागतोय. त्याच्यामुळं मी आज मिक्सरमध्येच ह्याला कुटून घेणार आहे. तर आपले सोले बऱ्यापैकी आता भाजत आलेले आहेत. तर आपले तुरीचे सोले आता भाजून झालेले आहेत. याच प्रकारे आपल्याला हे सगळे सोले भाजून घ्यायचे आहेत. आता आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहे. हे तुरीचे सोले मी आता बारीक करून घेतलेले आहेत. आपल्याला आता ह्याच्यामध्ये पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गुटुळ्या आपण आमटीमध्ये सोडल्यावरती ह्याच्या गुटुळ्या तयार होणार नाही. आपले तुरीचे सोले सर्व भाजून झालेत. आता त्याच तव्यावरती मी हे 8-9 मिरच्या भाजून घेणार आहे. आपल्याला तेल न टाकता मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तुरीचे सोले ज्या वेळेस शेतामध्ये सगळ्या तुरीच्या शेंगा येतात तेव्हा सर्वांच्या घरात तुरीची आमटी, तुरीचा ठेचा, तुरीच्या सोल्यांचीच वेगवेगळी भाजी केली जाते. त्यातलाच हा आपला एक प्रकार भाजलेल्या तुरीच्या सोल्यांची आमटी. तुरीच्या शेंगा उकडून पण खातात, त्याचा ठेचा, सोले उकडून त्याचा ठेचा पण करतात. वांग्यामध्ये तुरीचे सोले घालून त्याची भाजी करतात. तुरीच्या सोल्यांची वेगवेगळ्या प्रकारे भाजी केली जाते. तर आपल्याला ह्या मिरच्या आता सगळ्या भाजून घ्यायच्या आहेत. हे आपल्या आता मिरच्या भाजून झालेल्या आहेत. तर आपण ही तुरीचे सोले मिरच्या बारीक करून घेणार आहे. ह्या लसणाच्या 10-12 पाकळ्या आता आपण खलबत्यामध्ये कुटूयात. आणि आपला हा लसूण जाडसर कुटून घेतला, आपण जास्त बारीक कुटलेला नाही आहे. आपल्याला आता ह्या मिरच्या कुटताना त्यामध्ये मीठ घालून कुटायचं आहे, त्याच्यामुळे आपल्या मिरच्याला आपल्या मिरच्या लवकर कुटता येतात. आपली तुरीची आमटी ही तिखटच चांगली लागते, त्याच्यामुळे आपण मिरच्या जास्त प्रमाणात घेतलेल्या आहेत. कारण का तिखट असल्याशिवाय कोणत्याच गोष्टीला चव येत नाही. आपले हिरव्या मिरच्या कुटून झालेले आहेत. आपल्याला आता आमटीत टाकायला 2 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत. तुम्ही आमटीमध्ये वांगे देखील टाकू शकता, लसणाचे पात देखील टाकू शकता, काहीही टाका. या सीझनमध्ये जे तुरीच्या आमटीमध्ये बऱ्याचशा भाज्या टाकून आमटी केली जाते. तर आता मी हे टोमॅटो देखील कापून घेते आणि आपण ते देखील आमटीत घालूयात. आता एका पातेल्यामध्ये मी तेल टाकणार आहे. जवळपास आपल्याला 1-2 चमचे तेल घालायचे. आपलं तेल गरम झालं की मी आता ह्याच्यामध्ये लसूण घालते. जो आपण खलबत्यामध्ये कुटून घेतला होता तो लसूण घालणार आहे.
आपला लसूण आता तांबूस कलर आलेला आहे, तर मी आता त्याच्यात पाणी घालणार आहे. आपल्याला जेवढी आमटी करायची आहे तितकं पाणी आमच्यामध्ये घालून ह्याला उकळी आणायचे. आता आपण याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद घालून घेऊयात. त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो होता तो देखील घालायचा आहे. आपल्याला सगळे पदार्थ म्हणजे जे टोमॅटो वगैरे सगळं आहे ते या पाण्यामध्येच घालायचं आहे आणि उकळी काढायची आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये वांगे घालायचे असतील तर तुम्ही ते देखील पाण्यामध्येच घालून उकळून त्यानंतरच आपल्याला आमटी करायची आहे. आपल्याला ते फोडणी करताना वांगे वगैरे काही घालायचे नाहीत. आता आपण त्याच्यामध्ये जो हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला होता तो देखील घालूया. हे छान आता आपल्याला मिक्स देखील करून घ्यायचंय आणि सगळं उकळून घ्यायचंय. आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं राहिलंय पण आपण ते थोड्या वेळाने घालूयात. हे जे तुरीचे सोले आपण मिक्सरला फिरवले होते त्यात आता पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. जेव्हा तुम्ही डायरेक्ट ओल्या सोल्यांची आमटी करता तेव्हा तुम्हाला म्हणजे सोले इतके घट्ट होत नाहीत आणि ते कुटायला देखील सोपे जातात. ते खलबत्यामध्ये कुठले तरी चालतात पण हे सोले आपल्याला कुटायला खूप खलबत्यामध्ये कठीण जातात. त्याच्यामुळे आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता आपल्या या पाण्याला उकळी आलेली आहे. छान अशी पहिली उकळी काढून घ्यायची त्याच्यानंतरच आपल्याला हे जे तुरीचे सोले आपण बारीक केले होते ते घालायचे. हे आपण तुरीचे सोले आता ह्याच्यामध्ये घालून घेतले. खूप छान अशी चवदार याची आमटी लागते. तुम्हाला आमटी जर घट्ट करायची असेल तर तुम्ही तुरीचे सोले जास्त प्रमाणात घालू शकता व पातळ करायचे असेल तर थोडं कमी प्रमाणात घालू शकता. यातच आपल्याला चवीनुसार मीठ देखील घालायचंय. ही आमटी करायला खूप सोपी आहे, झटपट आहे. फक्त आपल्याकडे तुरीचे सोले पाहिजे. त्यामध्ये आपल्याला खूप सारी कोथिंबीर घालायची आहे. त्याच्यामुळे आमटीला आणखीन एक चव येते छान. आपल्या आमटीला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये पाव चमचा काळा मसाला घालणार आहे. आणि आमटीला आपण शिजून घेऊया. त्याच्यानंतर काळा मसाला वरूनच घालायचा असतो उकळीमध्येच, उकळी आली की.